नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता पनवेलला आलो आहे, गावी जायचं आहे आपल्याला। काय तिकडे गेला वाटतं, आय थिंक गाडी आपली आहे 7:07, किती 8:15 आहे ना, 8:35 ची आपली गाडी आहे। आम्ही आलो आहे 6 वाजले ना, 6 वाजले तर जरा लवकरच आलो आहे। जरा मेगा ब्लॉग होता म्हणून दादरला गाडी पकडणार होतो आम्ही, तर इकडे पनवेलला आम्हाला यायला लागले, त्याच्यामुळे आता चाललं आहे आमचं असं सर्व। आमची गाडी आहे, कुठली आहे रे, कुठली गाडी आहे रे, आपली मांडवी, मांडवी एक्सप्रेस। किती सकाळी निघते 7:00 दादरवरून, 7:16 किती 7:16 7:16 गाडी असते दादरवरून, ती आता पनवेलवरून निघते आहे। मेगा ब्लॉकमुळे असं हे झालेलं आहे। बघा, एक गेलं आहे तिकडे, आमच्या तिकीटचं ते तिकडे आहे। हे दादा कुठे गेलं, तिकडे गेलाय, तोपर्यंत आपण जाऊया पुढे, तिकडे जाऊया पुढे आहे ना। अच्छा, हा बघा माझ्याबरोबर दादा आहे, जत्रेला चाललो आहे मी गावी, आणि इकडे हाय बघा इकडे काका बसले आहेत, एक मोठा भाऊ तिकडे गेला आहे। चला जाऊया पुढे, बघून येऊया आपण काय आहे ते। स्टार्टिंग बसून थंडी आहे मग, चला तुम्हाला इंजिन दाखवतो ट्रेनचं, आमच्या तिकडे चाललं आहे। थंडी आहे का रे, थंडी आहे, खूप आहे थंडी। ॲक्च्युली आम्ही जॅकेट वगैरे राहते म्हणून आम्हाला अनुभवत नाही, तर भरपूर थंडी आहे। ब्रेक इंजिनचं दर्शन देऊया, इंजिनचं दर्शन देऊया। बघा आपलं कोकण कोकण मांडवी एक्सप्रेसचं इंजिन बघा आपलं तिथे आहे, आवाज काय येणार नाही, गाडीचा आवाज आहे, त्यामुळे चले का आपले ड्रायव्हर बसलेले ते बघा इथे। चला अभी आगे चलते, चाललं आहे आमचं असं काय नाही का, आता काय 8 वाजेपर्यंत 8:35 गाडी आहे म्हटलं तर आता काय करणार, तर असंच टाईमपास चाललं आहे। डोर तर ओपन नाही झालं आहे ट्रेनमध्ये जाऊन बसायला वगैरे, तो एकटा एक तिकडे गेला आहे, पुढे तिकडे फिरतोय। किती नंबर आहे आपला डबा, B3 म्हणजे आता ही गाडी हलणार नाही ना, इथून तिकडेच जायला लागेल ना। हां, तर आम्हाला तिकडे पुढे जायला लागेल, इंडियनच्या इकडे आमचा डबल नाही आहे, लास्ट नंबरला आहे, B3 नंबर आहे आमचा, दादाच आहे ना तो। ओके, येताना आम्ही विरारवरून आलो आहे, विरारवरून येताना मला व्हिडिओ करायला भेटली नाही, त्याच्यामुळे असं झालं आहे। अहो का त्याने आपल्याला हे बडा बाय आहे मेरा, एसी मध्ये टाकलं। हॅलो फ्रेंड्स, आता एक ही झालं आहे इथे मेगा ब्लॉकमुळे, आम्हाला नॉन एसी होती, आम्ही तिकीट काढली, ते एसीची तिकीट भेटलेली आहे आम्हाला, त्याच्यामुळे आता हे बघा वाजले किती, 6 वाजले, घरामधून कॉल आला आहे आम्हाला, ए इसका देख क्या चल रहा है, थंडी आहे ना क्या करेगा भाई, थंडी किधर आहे, मे बी ऐसा ही होना। चला अभी लग रहा है, अभी तो क्या कर सकते हैं, कुछ नहीं कर सकता अभी, थोड़ा आगे जाके देखेंगे अभी। चल डोर कितने वजता ओपन होता तरी,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी 12 डब्यांची धीमी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 पर आई हुई लोकल 6:02 की हार्बर लाइन से छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की लोडिंग वगैरह का सामान है, ट्रेन में चढ़ाया हुआ जाता है, लोडिंग करा हुआ है, चलता है. वो देखो उधर एक है यूट्यूब वाला है, वो देखो इधर पराग गुरु, उसका भी चैनल है यूट्यूब पे, उसको भी जाके सब्सक्राइब कमेंट और लाइक करो सब वीडियो को, उसको मैं आपको लिंक देता हूँ. तो थोड़ा हिंदी थोड़ा मराठी वो चलता है अभी, अभी मुंबई में थोड़ा हिंदी थोड़ा मराठी वो तो चलता है ना. क्या मराठी हिंदी थोड़ा हाँ, चलता है ना, वो चलता है हम तो मराठी है, थोड़ा चलता है अभी. चला मित्रांनो, आपला जर ट्रेनचा दरवाजा ओपन झाला आहे तर आपण ट्रेनमध्ये चढलो आहे बघा. इकडे जी सीट तिकडे आहेत ते बघा, ते दोघं दिसतात ते भाव आहेत, तिथे आपली सीट आहे. तो ॲक्च्युली आपली मांडवी एक्सप्रेस 8:15 निघणार आहे. बघा येत आहे दोघं, येऊ का रे. हॅलो बाहेर जाय काय नाही जायचं ना. ट्रेन काढली रे उगीच का, तिकीट काढली साठी. फ्रेंड्स आता आपली ट्रेन पनवेलवरून निघाले, तर मी आता वरती आहे. बाकी बघा एक इकडे झोपला आहे, मी इथे झोपलो आहे, दादा खाली आहेत, काका खाली आहेत. तर आपण पनवेलवरून डायरेक्ट माणगाव, माणगाववरून ए दादा इशा दादा ए पनवेल माणगाव कुठे 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 आणलं पनवेल माणगाव काय म्हणतात नाही, पनवेलवरून माणगावला डायरेक्ट जाणार आहे. मध्ये काय स्टॉप वगैरे नाही, त्यामुळे आता काय एन्जॉयमेंट, रात्री खूप जागरण झालं त्याच्यामुळे तिथं जरा झोपणार आहेत, त्यामुळे बाकीचं आपण नंतर बघूया. झोपलं आहे बघा, दादा वगैरे दादा झोपून उठले पण झोप झाले पूर्ण ना आपले. तो का तो एक आल्यावरती झोप झाले म्हणजे तो वरती आला तसा आम्हाला उठावला, त्याच्यामुळे म्हणजे झोप राहिलंय तसा. आता जरा वेळ गप्पा उप्पा मारूया आणि झोपूया मस्त. त्यानंतरला आपण कुठे आलो रे, मधल्या स्टेशनला गाडी थांबणार नाही, आम्हाला डायरेक्ट माणगावला गाडी थांबणार. आणि इकडे AC खूप चालू आहे, मग त्याच्यामुळे आम्ही वरती झोपलो आहे, तिथे पाय वगैरे सर्व थंड वगैरे चालू हे काय पाय थंड चला. मी जरा झोपतो नंतरला परत. अगा मचका सचका खाताना बिस्किट तर
दिवसभर काय करणार मग कसं काय नाही काय चालू आहे पण जरासं एक खातं धावतच आलेत पण थंडी खूप लागते. थंडी म्हणजे इकडे आम्ही वरती झोपले तरी नाही एसीचं चालू आहे त्यामुळे थंडी खूप लागते. एसी चालू आहे थंडी चालू आहे सगळं भरलेलं आहे. दादा कुठे गेला? चला राहा खाऊन भेटूया आपण परत. फ्रेंड्स काय कोकणामध्ये जाताना ट्रेनमध्ये आपण वडापाव खाण्याची मजा बघाय बघा ए सीमध्ये. वडापाव पार्टी फ्रेंड्स. आता आपण माणगावला आलो आहे. माणगाववरून गाडी सुटायला जरा टाईम आहे. सिग्नल म्हणजे स्टेशनलाच थांबलं आहे माणगाव स्टेशनला. सिग्नल क्रॉसिंग वगैरे आय थिंक आहे वाटतं त्यामुळे जरा टाईम लागेल. आणि आपल्या राधापूर रोडला उतरायला 2:30 वाजणार आहेत 2:30-3 वाजतील. बघू आता पुढे काय काय किती टाईम लागतो आहे ते अंदाज नाही. लेट पण होऊ शकते गाडी. चला तर जाऊया पुढे. आता असं माणगाववरून निघालो आहे आपण. आता माणगावच आहे ना रे? हो माणगाव माणगाववरून निघालो आहे. काय ते बघा बॅक कॅमेरा कशाला आपण फ्रंट कॅमेरानेच काढू ना. भोगद्यामध्ये आहेत आपण. आता भोगद्यामध्ये असल्यामुळे काळोख काय इकडे सर्व बघा. आज झोपलं आहे माझ्याबरोबर इकडे एक झोपलं आहे. आणि सकाळचंच आम्ही आलो आहे तसं म्हणजे आम्ही इथे नाईट केल्यामुळे सर्व झोप आलेले म्हणजे काय हे होत नाही. तो कोणी देतो भोगदा संपला आहे. माणगावच्या पुढे तो भोगदा असतो. तो भोगदा गेला होता. आम्ही माणगावच्या पुढे आलो होता. माणगावच्या पुढे आय थिंक कुठे गाडी थांबणार आहे? माणगावच्या पुढे खेड 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 माणगावच्या पुढे खेड खेडनंतर ला संगमेश्वर संगमेश्वर चिपळूण सॉरी खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी नंतर ला राजापूर आडिवळे आडिवळे काहीतरी असं काहीतरी आहे. त्याच्यानंतरला राजापूर राजापूरला काहीतरी तीन अडीचची काहीतरी गाडी 3 किंवा 2:30 उतरते गाडी. त्यामुळे बघू आता मी खाली उतरेन आता स्टेशन आल्यावरती. त्याच्यानंतरला आपण संगमेश्वर संगमेश्वर ना कुठलं रे खेड खेडचं स्टेशन कसं आहे ते बघू आपण काय नक्की. तोपर्यंत हे आमचे मंडळी झोपलेले आहेत. तिकडे तर खे आहे तो पण झोपला आहे. एकच जागा आहे. मित्रांनो आपण आता खेळ सोडून अंजनीचा आपलं सिग्नल क्रॉसिंग होतं त्यामुळे आपली गाडी थांबली होती 15 मिनिटाचं. तर अंजनी सोडून आपण आता चिपळूण स्टेशनला जातो आहे आता पुढे. तर आय थिंक आता पुढे बोगदा येईल चेक करायला लागेल. आय थिंक पुढे बोगदाच असेल वाटतं. आय थिंक सर्व घर आहेत लोक वसते येते. कोकणामध्ये जाताना ट्रेननी जाण्याची जी मजा आहे ही लक्झरी किंवा बस वगैरे लाल परी आपली लक्झरी वगैरे त्याच्यामध्ये जाण्याची मजा ती वेगळी एक मजा असते. आणि कोकण रेल्वेने जायला मजा एक वेगळी असते. कोकण रेल्वेने जे सौंदर्य दिसतं बघायला आपल्याला ते आपल्याला ह्याच्यामधून दिसणार नाही. बसमधून किंवा ह्याच्यामधून जातो कारमधून ते एन्जॉयमेंट आपल्याला करता येत नाही. ट्रेनचे बोगदे वगैरे वगैरे इथे पुढे चिपळूणच्या इथे एक मोठा बोगदा आहे. ते पुढे आल्यावरती मी तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो, आपण आता खेड सोडून अंजनीला आपलं सिग्नल क्रॉसिंग होतं, त्यामुळे आपली गाडी थांबली होती 15 मिनिटं. आता अंजनी सोडून आपण आता चिपळूण स्टेशनला जातोय आता पुढे. तर आय थिंक आता पुढे बघता येईल, चेक करायला लागेल. आय थिंक पुढे बघलंच असेल वाटतंय. आय थिंक सर्व घरं आहेत, लोक वसते येते. कोकणामध्ये जाताना ट्रेननी जाण्याची जी मजा आहे, ती लक्झरी किंवा बस वगैरे लालपरी आपली लक्झरी वगैरे जाण्याची मजा ती वेगळी एक मजा असते, आणि कोकण रेल्वेने जायला मजा एक वेगळी असते. कोकण रेल्वेने जे सौंदर्य दिसतं बघायला आपल्याला, ते आपल्याला याच्यामधून दिसणार नाही. बसमधून किंवा याच्यामधून जातो कारमधून, ते एन्जॉयमेंट आपल्याला करता येत नाही. ट्रेनचे बोगदे वगैरे इथे पुढे चिपळूणच्या इथे एक मोठा बोगदा आहे, ते पुढे आल्यावर ते मी तुम्हाला दाखवतो.
वडापाव खा घेताना आपली सर्व मंडळी दादा वगैरे आय थिंक
वडापाव घेता येतो. किती घेतोय रे वडापाव? कुठला वडापाव? 30 रुपये प्लेट. हां 30 रुपये प्लेट. किती येणार प्लेट मध्ये? 2 येतात. 30 रुपये प्लेट म्हणजे 15 रुपये एक वडापाव आहे. किती प्लेट देऊ अजून? एक प्लेट. चिपळूणवरून आपली गाडी सुटली आहे. चिपळूण स्टेशन गेला ना तो वडापाव पाहिजे. वडापाव अंगरूळ वडापाव. वडापाव नाही. चिपळूण स्टेशनवरून आपली गाडी गेली आहे. चिपळूण स्टेशन आता कुठला? संगमेश्वर. हां या पुढचं आपलं स्टेशन आहे संगमेश्वर. संगमेश्वर संगमेश्वर नंतर रत्नागिरी. नाही संगमेश्वर रत्नागिरी आडिवळे. आडिवळे आणि राजापूर. राजापूर. राजापूर आम्ही राजापूरला आम्ही उतरणार आहे. राजापूर राजापूर राजापूरला आमच्या लास्ट टप्प्यात गाडी द्यायला तिथे आम्हाला बघून गेला काय करताय ते. गेला आमचा एक मित्रांना फिरून झाला ॲक्च्युली आमची तिकीट ही सांगत नाही. तर भेटू संगमेश्वर स्टेशनला पुढे. मित्रांना आपण आम्ही आता रत्नागिरीमध्ये आलो आहे. किती वाजले रे दादा? 2:10. 2:10 रत्नागिरीमध्ये आलो आहे दुपारी. रत्नागिरी चाललं आहे. रत्नागिरीमध्ये आलो आहे. हाय अशी आमची परिस्थिती झाली सध्या. फ्रेंड्स आपण रत्नागिरीमध्ये आलो. रत्नागिरी आलो म्हणजे आपण पूर्ण कोकणमध्ये आलो. रत्नागिरीच्या पुढे आम्ही राजापूर म्हणजे राजापूर रोड. राजापूर स्टेशन म्हणजे रत्नागिरीमध्ये उतरू आय थिंक. रत्नागिरीमध्ये नाही राजापूर. त्याच्या पुढे विलवडे आहे आय थिंक. नंतरला राजापूर स्टेशनचा काय अंदाज नाही मला. विलवडे राजापूर काय ते असं काय स्टेशन आहे पुढे हे बघू. आता इथे येऊन चाय पिणार आहेत आम्ही रत्नागिरीला. हो काय ते चाय पिते. रत्नागिरी स्पेशल चाय. मित्रांनो आपण आता रत्नागिरीमधून निघतो आहे. रत्नागिरी स्टेशन आहे. काय बरोबर
दादापुर स्टेशन फाइनल हाँ अरे हा वरता आपल्या इकडचा दादापूर स्टेशनला आहे बघा. आम्ही दोघं लोडिंग सामान तिकडं चाललं आहे आमचं आय थिंक. हां अरे आपला ह्याच्यावरचा टेम्पावरचं लोडिंग दोघंच जण चाललं आहे आम्ही हटेत. अरे आपल्या इकडे आहे वरचा आहे रे तो नाव नाही म्हणत माहिती. हां सर आपल्या आमच्या वाड्यातलं एक भेटलं आहे कोणतरी नाव नाही माहिती मला पण आमच्या इकडचंच आहे. आमच्या परत होता ट्रेनमध्ये पण आम्हाला काय समजलं नाही. हां का होतं दुसऱ्या डब्यात. हां दुसऱ्या डब्यात होता. दुसऱ्या डब्यात होता ते मग आमच्या पुढच्या की तिसऱ्या चौथ्या डब्यात होता आमच्या पुढे. हे बघा आम्हाला जाताना आम्ही ह्या बसची तिकीट काढलेली नॉन एसीची. आम्हाला काय ह्याच्यामुळे मेगा ब्लॉकमुळे आम्हाला एसीची तिकीट भेटली कॅन्सल झाले त्याच्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हां तत्कालांना एसी मिळाली असं आम्हाला वाटतंय. आम्हाला तर तसंच वाटतंय. शिवाजी महाराज टर्मिनस त्यामुळे काही सांगता येत नाही. मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 असं झालं. या गाडीचं आगमन झालं ते अरे लोड भरपूर आहे चाल चाललंय. आम्ही आज चाललो आहे ते पुढे दोघं जण आहेत पाठी एक जण आहे. वजन खूप आहे बॅगेचं. पुढचे आमचे तिघं मंडळी तर चाललो आहे आम्ही असं. हे आपली ट्रेन मांडवी एक्सप्रेस. हे मांडवी गोव्याला जाणार ना मडगाव. मडगाव तेच गोवा ना. मांडवी एक्सप्रेस मडगाव मांडवी गोवा मडगाव. हे ट्रेन जाणार तिकडे. हे देखो गाडी नंबर चेंज होय का इसका तुम चले. आम्ही सकाळी घरातून 3 वाजता निघालो. किती वाजता 3 वाजता निघालो ना. 3:30 निघालो होतो आम्ही. 3:30 निघून 6 वाजता आम्ही पनवेलला आलो. पनवेलला येऊन नंतरला आम्हाला 8:35 गाडी होती आमची. 8:35 गाडीमुळे आम्ही निघालो. 7 वाजता आमचं गेट उघडलं गाडीचं. चाललं आहे राधापूर स्टेशन. ते हे पकड ना जरा करतोय ते सांगितलेली. हो का दुःख राधापूर स्टेशन. पकड जरा राधापूर स्टेशनला आम्ही चढतो. आता रिक्षावाल्यांचे ना काय जाता येत आहे चालत जाईल त्यांचं. आमच्या रिक्षावाला आला काही काय माहीत नाही बघायला लागेल. दादाने मी एक गेलाय पुढे. पाटी काका आहेत दमाल झाला सिटीने त्याच्यामुळं त्याचा क्लिअर. मास खाली की आता मारायला लागली बोल वरती जास्तपर्यंत घेतो. चल जाऊया पुढे रिक्षा आले आपली वाटतं आहे ती रिक्षामध्ये जाऊन पुढचं टॉपिक चालू करू आपण. कुठं आहे ते का घाबरवतो रे तो असं राधव स्टेशन. अरे तो गाडी ना खारे बटन गेला आहे बघ. दादापूर स्टेशन आहे आमचं. चाललं आहे आम्ही तिंग रिक्षा येतात तात्या घेऊन. ऑब्विसली आपल्याकडच्या रे गाड्या भरपूर आल्या आहेत तशा खारे बटनच्या. दे बघा आता पुढे आपलं सर्व रिक्षामध्ये शूट करू काय असेल ते. सो रिक्षा आ गई इधर से.
हॅलो फ्रेंड्स, आलो मुंबईवरून. जरा झोप वगैरे आलेलं, आंघोळ वगैरे करायची होती म्हणून जरा आंघोळ वगैरे केली. एंड करायचा राहिला होता. तर तुम्ही चॅनलला नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि काय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू मुंबईला जाताना रिटर्न. बाय.